नंदुरबार मध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। गावित सध्या साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशा स्वरूपाची माहिती आहे। निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे असं प्रतिपादन विजय कुमार गावित यांनी केलेलं आहे। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एकदम साध्या पद्धतीने हे उमेदवारी अर्ज दाखल होणार असून कुठल्याही प्रकारचं सक्ती प्रदर्शन केलं जाणार नसल्याचे पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत आहेत मंत्री विजय कुमार गावित, आपण बोलू यांच्याशी। सर, आपण आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहात, काय शक्ती प्रदर्शन वगैरे करणार आहात? मी आज जाऊन भाजप पक्षातर्फे उमेदवारी आज मी दाखल करणार आहे। त्याच्यासाठी मी संपूर्ण या ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन मी आता अर्ज दाखल करणार आहे। सर, एकंदरीत या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून निवडून येणार, भाजपचे सत्ता येणार, तर मुख्यमंत्री हे भाजपचे असणार का? हे निश्चितपणानं निवडून आल्यानंतर सर्व बसून एकत्रितपणानं मुख्यमंत्री कोण असावा याच्यावर निर्णय होईल। हे होते राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित। विजय कुमार गावित यांनी महायुतीचे सरकार बनेल आणि मुख्यमंत्रीची नंतर निर्णय घेतला जाईल असे वक्तव्य देखील केले आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।